खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा त्यांनी टीकास्त्र सोडलं. योजना कोणत्याही राबवल्या जात नाहीत. महाराष्ट्रात भविष्यात पुढच्या महिन्यात सरकारी पगार होतील की नाही अशी भीती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या संघटनांनी ही भीती व्यक्त केल्याचं राऊत म्हणाले. यावेळचे पगारही सरकारनं ओव्हरड्राफ्ट करून दिलेत असंही राऊत म्हणाले. दुसरीकडे सरकार हे कर्जावर चालू आहे अशी टीका राऊतांनी केली. दरम्यान चिरंजीवांचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत अशी टीकाही केली. दरम्यान हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश महाविकास आघाडीसाठी शुभशकून असल्याचं राऊत म्हणाले. बापाशी भिडू, मुलाशी भिडू, तुमच्या गुंडांशी भिडू, तुमच्या पोलिसांशी भिडू, भिडूच भिडू, चिंता करू नका. आताही भिडतोच आहोत. मोदी आणि शहाची कवच कुंडल आहेत, बरं का? ही कवच कुंडल आहेत म्हणून तुमचा हा आवाज आणि मस्ती सुरू आहे. ज्या दिवशी कवच कुंडल जातील त्या दिवशी भिडण्याची भाषा तुम्ही करणार नाही. आणि माननीय उद्धव साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी केलं आहे, त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहे ते एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत. हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभशकून आहे. हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे, त्याला म्हणतो येतो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहे ते. ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रभाव आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल. तर विविध मागण्यांकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघानं आज बंदची हाक दिली होती आणि त्याला नाशिक जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतांश बाजार समित्या कडकडीत बंद आहेत. हा बंद का पुकारण्यात आला, याचा फटका शेतकऱ्यांना कसा बसला, बंदबाबत शेतकरी संघटनेची काय भूमिका आहे हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी बाबू शेख यांनी. माझ्यासोबत बाजार समितीचे संचालक पण आहे आणि शेतकरी पण आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांचं काय मत आहे, हा बंद तुम्ही का पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील संपूर्ण बाजार समितीचे संचालक मंडळ आणि सभापती यांची एक राज्यस्तरीय बैठक पुण्याला आयोजित केलेली होती शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यासाठी. परंतु या सभेमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे येणार होते, काही कारणास्तव ते आले नाही. परंतु पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना तिथे पाचारण करण्यात आले. परंतु अब्दुल सत्तार साहेब आलेच 2 तास लेट आल्यानंतर शेतकऱ्यांचं या सभापतींचं कोणाचंही म्हणणं काही ऐकून न घेता डायरेक्ट ते तिथून चालून निघून गेले. या प्रकारे एक अन्याय केलेला आहे किंवा एक शेतकरी आणि बाजार समित्यांचा एक अवमान केला आहे त्यांनी, आणि म्हणून हा आजचा बंद पुकारण्यात आलेला आहे. आज जो बंद पुकारण्यात आलेला आहे याचा सर्व फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण जर संचालक मंडळ किंवा बाजार समितीला जर बंद ठेवायचा होता तर त्यांना निषेधच व्यक्त करायचा होता, ते अन्य प्रकारे करू शकले असते की एक मूकमोर्चा काढून म्हणा किंवा आंदोलन करू म्हणा किंवा रोड रास्ता रोको करू म्हणा. त्यांनी तो त्या पद्धतीचा अवलंब न करता त्यांनी डायरेक्ट बाजार समित्या बंद केल्या आणि शेतकऱ्यांची गैरसोय झाली. यामध्ये ना मंत्र्याला फरक पडणार ना बाजार समितीला फरक पडणार, पण जो शेतकरी लांबून येणार आहे माल विकायला त्याची आज अडचण झालेली आहे. मग आता ही अडचण दूर करून पडणार आणि बंद करून बी त्या मंत्र्याला काय फरक पडणार, शेवटी शेतकऱ्याचंच नुकसान होणार आहे. सर्व नुकसान हे शेतकऱ्याचंच आहे. कोणत्याही घटकावर अन्याय झाला की त्यांनी फक्त बंद पुकारायचं एवढंच धरून धरलेलं आहे. माझ्या आयुष्यात पहिली वेळ अशी आहे की आज संचालक मंडळाचा बंद आहे. यांना आंदोलनच करायचं होतं, निषेधच करायचं होतं, तर अनेक मार्ग होते. मंत्रालयावर मोर्चा नेला असता बाजार संघाने. मार्केट बंद करणे हाच एक उपाय आहे का? शेतकऱ्याला मातीत घालणे हाच एक उपाय आहे का? तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान आहे याच्यामध्ये. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.